पौर्णिमा, हे चार उपाय जरूर करा। सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत असाल तर यश मिळेल। अतिशय पॉवरफुल उपाय। धनसंपत्तीत बरकत, व्यवसायात नफा, अचानक धनलाभ, अडलेली कामे पूर्ण होतील, नकारात्मक शक्ती, वास्तुदोष, करणी बाधा, काळी जादू तात्काळ निघून जाईल। यासाठी हे चार महत्वाचे उपाय आहेत। अगदी काळजीपूर्वक स्किप न करता ऐका। पौर्णिमेला महादेवाच्या मंदिरात जाऊन दूध आणि मधाने अभिषेक करायचा आहे। करून पहा, आपण फक्त सोमवारी जात असाल किंवा जात सुद्धा नसाल, पण सोमवार बरोबरच पौर्णिमेच्या दिवशी महादेव मंदिरात जाऊन दूध आणि मधाने अभिषेक करायचा आहे, धूप दीप लावायचे आहे, त्यानंतर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर बेलाचे पान अर्पित करून मनोभावे 11 पौर्णिमेला हे असेच करायचे आहे। अडलेली सर्व कामे पूर्ण होतील। जर तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल। खूप प्रयत्न करत आहात पण यश मिळत नाही, खूप अभ्यास करत आहात पण काम होत नाही, पास होत आहात पण नाव लागत नाही, तर यासाठी अत्यंत आणि अत्यंत पॉवरफुल उपाय आहे। असे तुम्हाला 11 पौर्णिमेला न चुकता करायचे आहे। याचबरोबर सोमवारी न चुकता शिवलिंगाला बेलपत्र वाहायला विसरायचे नाही। अतिशय पॉवरफुल उपाय आहे। जरूर आणि जरूर करा। खात्रीशीर सांगतो, यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळणारच आहे। तुम्ही कोणतीही परीक्षा देत असाल तर त्यात यश हे तुमच्या बरोबरच येणार आहे। 2 नंबरचा उपाय आहे, जर कधी कोठे मोर नाचतेला दिसला तर त्याच्या पायाखालची माती आपल्या खिशात ठेवा व घरी आल्यावर धूप दीप लावून तिची पूजा करून त्याची चांदीच्या डबीत ठेवून धनाच्या तिजोरीत ठेवावी। धनाचे आगमन झालेच म्हणून समजा। अत्यंत कारगर उपाय आहे धनासाठी हा। ज्यांच्याकडे पैसाच टिकत नाही, पैसा भरपूर येतो पण तो राहत नाही, यांच्यासाठी तर अत्यंत कारगर उपाय आहे। पण असा योग आला पाहिजे, मोर नाचतेला दिसला पाहिजे। जर असा योग आला, अशी संधी आली तर सोडू नका। हे आपल्याला धनप्राप्तीसाठी चांगला योग आहे म्हणून समजा, चांगली वेळ आहे म्हणून समजा। 3 नंबरचा उपाय आहे, घराच्या प्रवेशद्वारात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। प्रत्येक पौर्णिमेला करावे, प्रत्येक पौर्णिमेला शक्य नसेल तर 7 पौर्णिमेला तर करावेच। आणि यानंतर दिव्यामध्ये थोडेसे तेल उरलेले पिंपळाच्या झाडाला वाहायचे आहे। यामुळे धनाची उणीव भासणार नाही, घरातील पैसा संपणार नाही, तुमच्या
घरामध्ये अचानक पैशाचे आगमन होईल, तुम्ही विश्वास ठेवा अगर न ठेवा, अनेक मार्गाने तुमच्याकडे पैसा येईल, घरात लक्ष्मी खेचून येईल। 4 नंबरचा उपाय आहे, अत्यंत पॉवरफुल आणि जालिम उपाय म्हणतात यास पण, पौर्णिमेला पिंपळाचे न फाटलेले पान घरी आणायचे आहे, ते स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहे, त्यावर अनामिकाने रीम रीम हे अक्षर हळद आणि दही यांच्या मिश्रणाने लिहायचे आहे आणि देवाऱ्यासमोर धूप दीप दाखवून काही वेळाने ते पान आपल्या पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवायचे आहे। पुढील पौर्णिमेला पान नवीन आणायचे आहे आणि जुने पान पिंपळाच्या झाडाखाली ठेवायचे आहे। नवीन पानावर तोच विधी करून ते पर्समध्ये किंवा पाकिटामध्ये ठेवावे। ह्याप्रमाणे 11 पौर्णिमा तुम्हाला असे करायचे आहे। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये धनसंपत्ती बरकत भरपूर प्रमाणात येईल। खूप परिश्रम करत आहात त्याचे फळ मिळून जाईल, खूप अभ्यास करत आहात यश मिळेल, खूप पैसा प्राप्त करायचा आहे, अचानक धनसंपत्ती प्राप्त करायची आहे, तर यासाठी तर हा उपाय अत्यंत कारगर आहे। ह्या उपायामुळे तुमच्या धनात नक्कीच वाढ होणार आहे। हे असे आहेत प्रमुख 4 उपाय जे पौर्णिमेला तुम्ही जरूर करा। ज्यांना या पौर्णिमेला करणे शक्य नसेल त्यांनी पुढील पौर्णिमेला करा, पण हे उपाय अत्यंत कारगर आहेत। असे उपाय शक्यतो कोणी केलेले नसतात, करत नाहीत आणि कोणी सांगितले सुद्धा नसतील। त्यामुळे तुम्हाला जर सरकारी नोकरीत यश मिळवायचे आहे, परीक्षा पासच व्हायची आहे, तर हा उपाय कराच। धनसंपत्तीत व्यवसायात नफा मिळवायचा आहे तर हा उपाय कराच। अडलेली कामे पूर्ण करायची आहे तर हा उपाय कराच। नकारात्मक शक्ती वास्तू दोष करणीबाधा काली जादू तात्काळ निघून जायची असेल तर हा उपाय कराच। कारण या 4 उपायांपैकी कोणताही एक उपाय जरी केला तरी आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाते, यामुळे सर्व गोष्टी घडतात आणि नकारात्मक गोष्टी निघून गेल्यामुळे घरातील वास्तू दोष करणीबाधा काली जादू तात्काळ निघून जाते। विश्वास बसत नसेल तर करून पाहाच।